नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीची नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे. वनरक्षक भरतीचा निकाल विद्यार्थी मित्रांनो कधी लागणार आहे तर पाहू शकता. अंतिम निर्देश आल्यानंतर यादी जाहीर होईल. पेसा क्षेत्रातील जागांबाबत अद्याप सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आलेले नाहीत. भूमी अभिलेख विभागानं गुणसूची तयार केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि अंतिम निर्देश आल्यानंतर ती जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडसूचीही प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाची जी काय गोष्ट होती की कोर्टामध्ये केस आहे. 5 डिसेंबरपर्यंत विद्यार्थी मित्रांनो भरतीला स्थगिती आली होती. तर का आली होती तर तुम्ही बघू शकता इथं. आदिवासी विकास विभागातर्फे अधिसूचित क्षेत्रातील गावांमधील सरकारी नोकऱ्यात अनुसूचित जमातीसाठी 100% आरक्षण ठेवण्याचा राज्य सरकारचा जो काही निर्णयावरून वाद निर्माण झाल्याने तलाठी आणि वनरक्षक पदावरील भरती प्रक्रिया 5 डिसेंबरपर्यंत स्थगित राहणार होती. कारण हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असून सुनावणी आहे 5 डिसेंबरला होती. परंतु ही 5 डिसेंबरची सुनावणी विद्यार्थी मित्रांनो पुढे गेलेली आहे. पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी 2024 होणार आहे आणि त्याचा निकालसुद्धा त्याच वेळेला लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं तर बघू शकता जो काय ही जी काय केस आहे ओके, त्यामुळं वनरक्षक भरतीचा निकाल थांबलेला आहे. तर इथं बघू शकता सामाजिक विकास प्रबोधनी विरुद्ध महाराष्ट्र स्टेट ही अशी केस आहे आणि ही केस विद्यार्थी मित्रांनो पेंडिंग केस आहे. तर बघू शकता आणि याची जी काय डेट होती विद्यार्थी मित्रांनो, डेट बघू शकता 5/12/2023 होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो नवीन डेट त्यांनी ओके तारीख वाढवलेली आहे 9/1/2024 विद्यार्थी मित्रांनो सुनावणी होणार आहे. त्यामुळे वनरक्षक भरतीचा निकाल या सुनावणीनंतरच लागेल अशी दाट शक्यता आहे. परंतु निवडणुका असल्यामुळं आधीसुद्धा लागेल असंसुद्धा म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्राउंडची तयारी चालू ठेवा. तलाठी भरतीचा सुद्धा निकाल यामुळंच थांबलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण का जी काही ST प्रवर्गातल्या ज्या काही जागा आहेत अनुसूचित क्षेत्रातल्या त्याचा सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही केस आहे त्यामुळं भरतीचा निकाल थांबवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि लवकरात लवकर निकाल लागेल, आधी पण लागू शकतो किंवा 9 जानेवारीनंतरसुद्धा लागू शकतो. विद्यार्थी मित्रांनो फक्त फिजिकलची तयारी ठेवा. नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मुलांना हा शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.